प्रकरण दोन तुमच्या आत आहे मोठा खजिना सर्व खजिना आपल्यातच आहे म्हणून आपल्या मनोकामनेचं उत्तर देखील आपल्या आतच शोधा आपल्या आत आहे मोठा खजिना तो प्राप्त करण्यासाठी आपल्याला केवळ आपल्या मनाचे डोळे उघडून पाहण्याची गरज आहे आपल्या आत नैसर्गिक गोष्टींचं अथांग भांडार आहे ज्यातून आपण सुखद समृद्ध आणि आनंददायी जीवनासाठी कित्येक गरजेच्या गोष्टी काढू शकतो अनेक माणसं आपल्यातील शक्यतांना त्यामुळे ओळखू शकत नाहीत की त्यांना त्यांच्यात असणाऱ्या अमर्याद ज्ञान आणि अनंत प्रेमाच्या भांडाराबद्दल माहीत नसतं वास्तव तर हे असतं की त्यातील प्रत्येक इच्छित गोष्ट आपण प्राप्त करू शकतो लोखंडाचा चुंबकीय तुकडा स्वतःच्या वजनापेक्षा जास्त वजन उचलण्याची क्षमता ठेवतो परंतु त्यातील चुंबकीय गुण आपण काढून घेतले तर तो एका पंखाच्या वजना इतका भारही उचलू शकणार नाही अशा पद्धतीने माणसं दोन्ही तऱ्हेची असतात पहिला ज्यात चुंबकीय आकर्षण असतं अशी माणसं आत्मविश्वास आणि विश्वासाने ओतप्रोत असतात त्यांना त्यांच्या बाबतीत माहीत असतं की ते यशस्वी होण्यासाठी अर्थात जिंकण्यासाठी जन्माला आलेले आहेत दुसऱ्या प्रकारच्या व्यक्तींमध्ये चुंबकीय गुण नसतात अशा लोकांची संख्या खूप मोठी असते ते भीती आणि शंका याने घेरलेले असतात अशी माणसं नेहमी म्हणतात की मी जर यशस्वी झालो नाही तर काय होईल माझा पैसा तर बुडणार नाही लोक मला हसतील अशी माणसं जीवनात फार काही करू शकत नाहीत त्यांच्यातील भीती त्यांना पुढे नाही जाऊ देत अशी माणसं देखील चुंबकीय बनू शकतात म्हणूनच त्यांनी इतिहासाचे सर्वात मोठे रहस्य घ्यावेत आणि त्यानुसार वागावं सर्वात मोठं चमत्कारिक रहस्य तुम्हाला जर कोणी इतिहासाचे सर्वात मोठे चमत्कारिक रहस्य विचारले तर तुम्ही काय उत्तर द्याल परमाणु ऊर्जा ग्रहांवर उतरलेले अंतरिक्षयान कृष्णविवर नाही यापैकी एकही एक नाही तर मग इतिहासाचे सर्वात मोठे चमत्कारिक रहस्य काय आहे उत्तर सोपं आहे ही आपल्या अचेतन मनात असणारी अद्भुत चमत्कारिक शक्तीच आहे ही ती जागा आहे ज्याचा जास्त शोध मनुष्य घेत आहे याच कारणाने हे रहस्य फारच कमी लोकांना माहीत होतं अचेतन मनाची शक्ती अचेतन मनाच्या चमत्कारिक शक्तीचा प्रयोग शिकून आपण आपल्या जीवनात अधिक शक्ती दौलत आरोग्य सुख आणि आनंद मिळवू शकता या चमत्कारिक शक्तीला प्राप्त करण्याची आपल्याला गरज नाही ते आधीच आपल्यात वसत असते परंतु आपल्याला हे समजून घ्यावे लागेल की या चमत्कारिक शक्तीचा प्रयोग कसा करावा आपल्याला ते समजून घ्यावेच लागेल म्हणजे आपण आपल्या जीवनात त्याचा उपयोग करू शकू आपण जर या पुस्तकात दिलेल्या सोप्या सरळ पद्धती आणि प्रक्रियेचे पालन केले तर आपल्याला पाहिजे ती माहिती मिळेल एक नवा प्रकाश तुम्हाला प्रेरित करेल आपण आपल्यातील एक नवी शक्ती उत्पन्न करून आपल्या सर्व आशा आणि स्वप्न साकार करू शकतो आपण आता आणि याच क्षणी ठरवा की आपल्या जीवनाला पहिल्यापेक्षा जास्त व्यापक महान समृद्ध आणि उदात्त बनवू आपल्या अचेतन गहनतेत अमर्याद ज्ञान शक्ती आणि परिपूर्णतेचं भांडार आहे आपलं अचेतन मन प्रत्येक वेळी या गोष्टीच्या प्रतीक्षेत असतं की आपण त्याचा विकास करावा आणि अभिव्यक्त करावं जर आपण आपल्या अचेतन मनाच्या क्षमतेला ओळखलं तर आपल्या इच्छा बाहेरच्या जगात पूर्ण होऊ शकतात मोकळ्या मनाचा आणि ग्रहणशील व्यक्ती आपल्या अचेतन मनात असलेल्या अमर्याद ज्ञानाने तो प्रत्येक गोष्ट सांगू शकतो ज्याची त्याला कधीही कुठेही गरज असते आपण नवे विचार मिळवू शकतो शोध लावू शकतो नव्या कलाकृती करू शकतो अचेतनाचे अमर्याद ज्ञान आपल्याला आश्चर्यकारक नवी माहिती देऊ शकते जर ते आपण आपल्या समोर प्रकट होऊ दिले तर ते आपल्या जीवनात आदर्श अभिव्यक्ती आणि योग्य मार्ग दाखवेल आपल्या अचेतन मनाच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर आपण आदर्श जीवनसाथी बिझनेस पार्टनर किंवा मित्रांना देखील आकर्षित आकर्षित करू शकतो हा आपल्याला श्रीमंत बनवण्याचा मार्ग आणि आर्थिक पातळीवर स्वतंत्र करील ज्यामुळे आपण आपल्या मनाच्या इच्छेप्रमाणे बनाल कराल आणि राहाल भावना विचार व्यक्त शक्ती प्रकाश प्रेम आणि सौंदर्याच्या या आंतरिक जगाला शोधणं हा आपला मूलभूत अधिकार आहे ह्या शक्ती अदृश्य जरूर आहेत परंतु खूप शक्तिशाली आहेत आपल्या अचेतन मनात प्रत्येक समस्येचं उत्तर असतं ज्यावेळी आपण या सुप्त चमत्कारिक शक्तींचा प्रयोग करायला शिकाल तर आपल्याला विपुलता सुरक्षा आणि नियंत्रण वाढवण्यासाठी आवश्यक शक्ती तसेच बुद्धिमत्ता मिळेल मी अचेतन मनाच्या शक्तीमुळे आपण गाणं दुरुस्त झालेलं पाहिलेलं आहे अचेतन मनामुळे त्यांना खुशी आरोग्य आणि आनंदाच्या भावनेत बदललेल्या पाहिल्या आहेत आपल्या अचेतन मनाची चमत्कारिक शक्ती त्रस्त मेंदू आणि हृदयभग्नतेवर उपाय ठरू शकते ते आपल्या मेंदूला स्वतंत्र करू शकते ही चमत्कारिक शक्ती आपल्याला भौतिक आणि शारीरिक बंधनातून स्वतंत्र करू शकते शाश्वत कार्यकारी आधार आपल्याला कोणत्याही क्षेत्रात प्रगती करण्यासाठी एक अनिवार्य आणि सुरुवात करण्याची गरज असते आपल्या एक शाश्वत कार्यकारी आधार वर्किंग बेसिसचा शोध घ्यावा लागेल आपल्या अचेतन मनाच्या कार्यविधी निपुण बनण्यासाठी आपल्याला त्याचे नियम समजून घ्यावे लागतील याच्या शक्तींचा प्रयोग करताना लक्षात येईल की आपण ज्या विशिष्ट लक्षाला प्राप्त करू इच्छितो त्यांना आपण या शक्तीच्या पद्धतीने प्राप्त करू शकता मी अनेक वर्षांपर्यंत केमिस्टिक केमिस्टचे काम करीत असताना माझ्या सुरुवातीच्या प्रशिक्षण कालावधीत मी हे शिकलो की ज्यावेळी आपण हायड्रोजनचे दोन परमाणू आणि ऑक्सिजनचे एक परमाणू एकत्र करतो त्यावेळी पाणी हा त्याचा परिणाम असतो कधीकधी किंवा नेहमी नाही खात्रीने ज्यावेळी आपण ऑक्सिजनचा एक परमाणू आणि कार्बनचा एक परमाणू एकत्रित आणतो त्यावेळी कार्बन मोनॉक्साईड नावाचा विषारी गॅस उत्पन्न होतो परंतु तुम्ही ऑक्सिजनचा एक परमाणू एकत्र करतो तर कार्बन डायऑक्साईड बनतो जो प्राणांसाठी हानिकारक आणि वनस्पतींसाठी जीवनदायी असतो हे शाश्वत आणि अपरिवर्तनीय सत्य आहे याला आपण सिद्धांत म्हणतो आपल्या अचेतन मनाचे सिद्धांत केमिस्ट्री फिजिक्स किंवा गणित यापेक्षा वेगळी नाहीत परंतु रासायनिक किंवा भौतिक शक्तींचा उपयोग करण्यासाठी आपल्याला या विषयाचे सिद्धांत शिकावे लागतील या विषयाचे सिद्धांत सर्व मान्य आहेत पाणी समपातळीत राहतं हा एक शाश्वत सिद्धांत आहे हा प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी पाणी आणि पाण्यासारख्या द्रव सर्व द्रव्यांना लागू पडतं प्राचीन मिश्रचे लोक या सिद्धांताला चांगल्या प्रकारे समजून होते याचा उपयोग त्यांनी महान पिरॅमिडचा पाया समान करण्यासाठी केला होता आज देखील पाणलोट क्षेत्रापासून ते हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन तयार करताना इंजिनियर याचा उपयोग करतो असा सिद्धांत असा देखील आहे की गरम केल्यावर पदार्थ प्रसरण पावतो हे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळी प्रत्येक परिस्थितीत खरे ठरते आपण जर स्टीलच्या तुकड्याला गरम केले तर तो प्रसरण पावेल मग ते चीन इंग्लंड भारत असो किंवा पृथ्वीभोवती फिरणारे अंतरिक्ष यान असो गरम झाल्यावर पदार्थ प्रसरण पावतो हे एक शाश्वत सत्य आहे हे देखील एक शाश्वत सत्य आहे की आपण आपल्या अचेतन मनावर जी छाप सोडतो ती परिस्थिती अनुभव आणि घटनेच्या स्वरूपात व्यक्त होते आपल्या प्रार्थनेला उत्तर मिळतं कारण आपल्या अचेतन मनाची शक्ती सिद्धांत आहे सिद्धांत म्हणजे पद्धत ज्यामुळे एखादी गोष्ट कार्य करते जसे की विजेचा एक महत्त्वपूर्ण सिद्धांत आहे की ती जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहते ज्यावेळी आपण इलेक्ट्रिक स्टोववर स्वयंपाक करतो त्यावेळी विजेच्या या सिद्धांताला नाही बदलू शकत आपण या सिद्धांताचा उपयोग करीत असतो निसर्गासोबत एकरूप होऊन आपण अद्भुत शोध लावून मानवतेला अनंत पद्धतीने सुख प्रदान करू शकतो आपलं अचेतन मन सिद्धांत आहे जे विश्वासाच्या नियमानुसार काम करतं आपण समजून घेतले पाहिजे की विश्वास काय आहे ते काय आहे आणि कसं काम करतं बायबल सरळ स्पष्ट आणि सुंदर पद्धतीने सांगतं की जो कोणी या पहाडाला सांगेल तू बाजूला हो तसेच समुद्रात निघून जा आणि ज्याला याबद्दल शंका असणार नाही उलट विश्वास ठेवील तो जे काही करतोय त्याच्यावर जरूर होईल तो जे काही म्हणेल ते अवश्य घडेल आपल्या मनाचा नियम विश्वासाचा नियम आहे अर्थात आपल्या मनाच्या कार्यकृतींवर विश्वास ठेवणे स्वतःवर विश्वास ठेवण्यासारखे आहे आपल्या मनाचा विश्वास दुसरं काही नसून आपल्या मेंदूचा विचार आहे आपलं अचेतन मन आपल्या विचारावरील प्रतिक्रिया म्हणून अनुभव कार्य घटना तसेच परिस्थिती उत्पन्न करते लक्षात ठेवा आपल्याला यश त्या गोष्टींमुळे नाही मिळत ज्यावर आपण विश्वास ठेवतो यश तर मनाच्या विश्वा विश्वासामुळे मिळते मानवाने जर खोटा विश्वास विचार अंधश्रद्धा तसेच भयभीत होणं थांबवलं शाश्वत सत्य आणि जीवनाच्या त्या सत्यावर विश्वास ठेवणं सुरू केलं तर आपण पुढे पुढे त्या आणि ईश्वराच्या दिशेने जाऊ जो व्यक्ती या पुस्तकात वाचेल आणि अचेतन मनाच्या सिद्धांतानुसार वागेल तो स्वतःसाठी देखील आणि दुसऱ्यासाठी देखील वैज्ञानिक तसेच प्रभावी करण्याची क्षमता प्राप्त करतील आपल्या प्रार्थनेचं उत्तर क्रिया आणि प्रतिक्रियेच्या शाश्वत नियमानुसार होते प्रतिक्रिया आपल्या अचेतन मनाचे असे उत्तर आहे जे आपल्या विचाराच्या प्रतिमेसारखं असतं आपल्या मनाला आरोग्य सुख शांती आणि सद्भावयुक्त आचरण केले तर आपल्या जीवनात चमत्कार होऊ शकतो दोन मेंदू मेंदू एक आहे याचे दोन प्रकारचे स्पष्ट आणि विशिष्ट कार्यकारी भाग आहेत दोघांचे वेगवेगळे कार्य मेंदूचा अभ्यास करणारे विद्यार्थी चांगले समजून आहेत मेंदूचे हे दोन भाग एका दुसऱ्याकडून अगदीच वेगळे आहेत दोघात विशिष्ट गुण आणि शक्ती आहे जे एकमेकांपासून वेगळं आहे मेंदूच्या या कार्याला वेगळं दाखविण्यासाठी अनेक नावांचा उपयोग केला जातो जसे की वस्तुनिष्ठ आणि व्यक्तिनिष्ठ चेतन आणि अचेतन जागृत आणि सुप्त मन शांत आणि गहन मन स्वैच्छिक आणि अनैच्छिक मन पुरुष आणि स्त्री मन आदी मनाला कोणतेही नाव ठेवा यामुळे मनाच्या मूळभेदाची माहिती मिळते या पुस्तकात मनाच्या चेतन आणि अचेतन मनाचा विचार करण्यात आलेला आहे तुम्हाला दुसरी नावं वा ठीक वाटत असतील तर तुम्ही त्याचा प्रयोग करावा महत्त्वाची गोष्ट ही आहे की मनाच्या या द्वैत प्रकृतीला ओळखलं जावं आणि स्वीकारलं जावं चेतन आणि अचेतन मनाची स्थिती मेंदूचे कार्य समजून घेण्याची एक अद्भुत पद्धती आहे की आपण मेंदूला एक गार्डन समजावे आपण माळी आहात आपण आपल्या अचेतन मनात दररोज विचारांचे रोपण करीत आहात परंतु अनेकदा आपल्याला असं वाटतं वाटत नाही की आपण असे करत आहोत कारण रोपण आपल्या रोजच्या सवयींवर आधारित आहे आपण आपल्या अचेतन मनात रोपण करतो आपल्याला आपले, आपले शरीर तसेच परिस्थितीत तशाच पिकाची कापणी करावी लागते जर आपले अचेतन मन सुपीक माती आहे तर ते सर्व प्रकारच्या चांगल्या किंवा वाईट बियांना अंगण्यात मदत करेल जर तुम्ही काटे पेराल तर काय आपल्याला अंगूर थोडेच मिळणार आहेत जर आपण काटेरी झुडपं लावली तर आपल्याला अंजिराची झाडे थोडीच मिळणार आहेत प्रत्येक विचार एक कारण आहे आणि प्रत्येक परिस्थिती एक परिणाम आहे प्रत्येक विचार एक कारण आहे आणि प्रत्येक परिस्थिती एक परिणाम आहे म्हणून हे गरजेचं आहे की आपलं आपल्या विचारांवर नियंत्रण असावं केवळ याच पद्धतीने इच्छित परिस्थिती निर्माण होऊ शकते हीच ती योग्य वेळ असते ज्यावेळी आपण शांती खुशी योग्य कर्म सद्भावना आणि समृद्धीच्या विचाराचे बीजारोपण करू शकता शांती आणि विश्वासाने या विषयाच्या संदर्भात विचार करा आपल्या चेतन मनात याचा पूर्णपणे विचार करा जर आपण या बीजांचे आपल्या मनाच्या गार्डनमध्ये लावत राहाल तर त्याचे चांगले पीक आपल्याला पाहायला मिळेल ज्यावेळी आपलं मन योग्य पद्धतीने विचार करायला सुरुवात करील त्यावेळी आपण सत्य समजून घ्यायला सुरू कराल ज्यावेळी आपल्या अचेतन मनापर्यंत पोहोचलेले विचार सृजनात्मक सद्भावनापूर्ण पुरुना, आणि शांततापूर्ण असतील तर आपल्या अचेतन मनाची ज्यादुयी कार्यकारी शक्ती प्रतिक्रिया देईल ती त्या विचारासाठी आवश्यक परिस्थिती आणि योग्य परिस्थिती निर्माण करील ज्यावेळी आपण विचार प्रक्रियेला नियंत्रित करणे सुरू कराल तर आपण कोणत्याही समस्या किंवा संकटात आपल्या अचेतन मनाच्या शक्तीचा उपयोग करायला देखील सुरू कराल या प्रकारे आपण पाहाल की आपण सहजपणे अमर्यादशक्ती आणि अभंग नियमासोबत सहकार्य करीत आहोत जो सर्व गोष्टींना लागू पडतो आपल्या आली पहा आपण कुठेही वास्तव्य करीत असा आपली सामाजिक स्थिती कशीही असो आपण पाहाल की माणसं बहुधा साम बाहेरच्या जगात असतात परंतु सर्व शहाणी माणसं आपल्या आतील विश्वात रममाण असतात त्यांना हे माहीत असतं वास्तवात तुम्हाला देखील हे माहीत असतं की आतील जगातूनच बाहेरचं जग उत्पन्न होत असतं हेच आपले विचार भावना स्वप्न आपल्या अनुभवांचे जनक आहेत आंतरिक मनच एकमेव रचनात्मक शक्ती आहे जगात आपणास जितक्या काही गोष्टी मिळतात त्या सर्व आपल्या मनाच्या आतील जगातून उत्पन्न होतात मग हे कार्य आपण चेतन मनाने केलेले असो किंवा अचेतन मनाने ज्यावेळी आपण आपल्या चेतन आणि अचेतन अंतर्गत बद्दल समजून घ्याल त्यावेळी आपल्या जीवनाचा करण्यात यशस्वी आपल्याला जर बाह्य जगात बदल करायचा असेल तर आपल्याला त्याच्या कारणात बदल करावा लागेल अनेक जण परिस्थितीसोबत संघर्ष करून त्यात बदल घडविण्याचा प्रयत्न करतात यात श्रम आणि वेळ जास्त प्रमाणात वाया जातो हेच कारण आहे की आपण हे पाहू शकतो की ही परिस्थिती कशामुळे उत्पन्न झाली आहे नाराजी द्विधा उनिवा यांना आपल्या जीवनातून घालविण्यासाठी याच्या मूळ कारणांना दूर करावे लागेल याचा एकच मार्ग आहे म्हणजे ज्याच्याद्वारा आपण आपल्या चेतन मनाचा प्रयोग करतो ते विचार आणि प्रतिमा ज्या तुम्ही त्यात भरलेल्या असतात जर आपण त्यांच्या कारणात बदल केला तर परिणाम आपोआप बदलून जातो हे अतिशय सोपे आहे मनुष्य अमर्याद दौलतीच्या अथांग सागरात राहतो याच अचेतन मन त्याच्या बाबतीत फारच संवेदनशील असत हे चेतन विचार सरळ काम करतात ज्यात आपले अचेतनाचे अमर्याद ज्ञान बुद्धी जीवनशक्ती आणि ऊर्जा गतीशील राहते आपण जर हा साचा जास्त सकारात्मक बनवला तर आपल्याला त्या अमर्यादित ऊर्जेचा अधिक फायदा मिळू शकतो हे पुस्तक सत्य आणि प्रसंगांचे उदाहरण देऊन हे सांगतं की आपण अचेतन मनाच्या नियमाला कोणत्या पद्धतीने लागू करू शकतो ज्यावेळी या तंत्राचा वापर करायला शिकाल त्यावेळी गरिबी श्रीमंती अंधश्रद्धा आणि अज्ञानाऐवजी बुद्धिमत्ता अंतर्गत संघर्षाऐवजी शांती अपयशाऐवजी यश दुःखाऐवजी सुख अंधाराऐवजी प्रकाश मतभेदांऐवजी सद्भाव वरदान असू शकतं अनेक महान शास्त्रज्ञ कलाकार कवी गायक लेखक आणि संशोधकांना चेतन आणि अचेतन मनांच्या कार्यकृतीची चांगली म्हणूनच त्यांना आपलं उद्दिष्ट साध्य करण्याची क्षमता प्राप्त होती एकदा महान ऑपेरा गायक एनरिको केरुसो स्टेजवर जायला घाबरू लागले होते भीतीमुळे त्यांच्या गळ्यावरील पेशी आखडल्या होत्या त्यांना असे वाटू लागले होते की त्यांच्या जिभेला लकवा झाला आहे आणि ते निकामी झाले आहेत ते स्टेजच्या मागे गायकाचा पोषक परिधान करून उभे होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर घामाचे थेंब जमा झाले होते कारण थोड्याच वेळात त्यांना हजारोंच्या गर्दीसमोर उभे राहून गायन करायचे होते थरथर त्या आवाजात ते, आवाजा ते म्हणाले मला नाही गाता येणार सर्व प्रेक्षक माझ्यावर हसतील माझे करिअर धोक्यात येईल जसे ही ते आपल्या खोलीमध्ये जायला वळले तितक्यात अचानक थांबून ते ओरडले माझा गळा कोणीतरी दाबण्याचा प्रयत्न करीत आहे ते पुन्हा स्टेजवर ठामपणे उभा राहिले त्यांनी स्वतःला आदेश दिला की मी गाणे गाऊ इच्छितो त्यांचा हा आदेश त्यांच्या अचेतन मनाच्या अमर्याद बुद्धीतून आला होता ते ओरडू लागले बाहेर जा बाहेर जा आता मला गायचे आहे त्यांच्या अचेतन मनाने प्रतिक्रिया देताना त्यांच्या आतील अमर्याद शक्तीला स्वतंत्र केले ते वेळेवर प्रेक्षकांसमोर गेले आणि त्यांनी खूप शानदार पद्धतीने सादरीकरण करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले या घटनेवरून आपण समजू शकतो की केरुसो हे मनाच्या दोनच पातळ्या समजू शकले होते चेतन किंवा तार्किक पातळी आणि अचेतन आणि अतार्किक पातळी आपलं अचेतन मन नेहमी प्रतिक्रिया देत राहतं ते आपल्या विचाराच्या प्रकारानुसार प्रतिक्रिया देतं ज्यावेळी आपलं चेतन मन भीती चिंता आणि तणावाने युक्त असतं त्यावेळी आपल्या अचेतन मनात नकारात्मक भाव प्रभावित होऊ लागतात हे नकारात्मक विचार चेतन मनात दहशत शंका आणि निराशा भरवतात आपल्यासोबत जर असे काही होत असेल तर तुम्ही देखील महान केरुसूच्या उदाहरणावरून काही शिकू शकता आपण ठामपणे आणि पूर्ण अधिकाराने आपल्या गहन मनात उत्पन्न अतार्किक भावनांना म्हणू शकता शांत बस शांत हो मी नियंत्रणात आहे तुला माझ्या आदेशाचे पालन करावे लागेल तू माझ्या आदेशाचे पालन करण्यास विवश आहे तू तिथे दखल नाही देऊ शकत हे तुझं क्षेत्र नाही ज्यावेळी आपण आपल्या अतार्किक भावनांना ठामपणे आणि अधिकाराने असे सांगणार त्यावेळी परिणाम पाहून आपण मंत्रमुग्ध व्हाल आपले मन शांती आणि सद्भावाने भरून जाईल अचेतन मन चेतन स्वाधीन असतं म्हणूनच त्याला अचेतन म्हटलं जातं चेतन मन कॅप्टन आहे चेतन मन सागरी जहाजाच्या एखाद्या कॅप्टन प्रमाणे असतो जो जहाजाला दिशा दाखवतो तो, तो इंजिन रूम मधील व्यक्तींना आदेश देतो त्यामुळेच ते बॉयलर यंत्र आणि इतर उपकरणांना नियंत्रित करतात त्यांना हे माहीत नसतं की ते कुठे जात आहेत ते केवळ कॅप्टनच्या आदेशाचे पालन करीत असतात परंतु कॅप्टनने जर कंपास आणि इतर यंत्रांच्या आधारावर चुकीचा किंवा दोषपूर्ण आदेश दिला तर जहाज खडकावर जाऊन आदळल्याशिवाय राहत नाही इंजिन रूममधील कर्मचारी कॅप्टनचा आदेश ओळख पाळण्यास मजबूर आहेत कारण कॅप्टन बॉस असतो कारण त्यांना माहीत असतं की बॉस काय करत आहे म्हणून कॅप्टनला ते कसलाच प्रतिप्रश्न करत नाहीत ते गुमान कॅप्टनच्या आदेशाचे पालन करत राहतात कॅप्टन जहाजाचा मालक असतो म्हणून सर्व त्याच्या आदेशाचे पालन करत असतात अशा प्रकारे आपलं चेतन मन देखील आपल्या जहाजाचा कॅप्टन आणि मालक असतो जसे की आपल्या संबंधित गोष्टींसोबत आपलं शरीर आणि आपल्या भावना चेतन मन आणि आपला विश्वास तसेच अनुमानाच्या आधारावर आदेश देत आणि आपलं अचेतन मन शांतपणे ते आदेशाचं पालन करतं त्या आश आदेशाबद्दल शंका घेत नाही किंवा असे विचारत नाही की ते कोणत्या आधारावर घेतले जात आहेत जर आपण स्वतःला पुन्हा पुन्हा सांगाल की माझ्याकडे ही वस्तू विकत घेण्यासाठी पैसे नाहीत तर आपलं अचेतन मन सा तसंच आदेश देतं ते असे निश्चित करते की आपल्याकडे आपल्याला आवडणारी वस्तू विकत घ्यायला कधी पैसे असणार नाहीत जोपर्यंत आपण असे म्हणत राहू की माझ्याजवळ कारण आहे परंतु सुट्ट्यांमध्ये घरी जायला पैसे नाहीत अशा वेळीही आपलं चेतन मन तसाच आदेश देत राहील आणि तुम्हाला गावाकडे जाता येणार नाही ना तुम्ही म्हणाल की असे परिस्थितीमुळे घडले आहे आपण हे कधीच मान्य करणार नाही की आपण आपल्या नकारात्मक विचाराने अशी परिस्थिती निर्माण केली आहे मागच्या क्रिसमसला नीना डब्ल्यू नावाची एक तरुणी दक्षिण कॅलिफोर्निया विद्यापीठाची विद्यार्थिनी बिवर्ली हिल्सच्या एका आलिशान भागातून फिरत होती तिला खात्री होती की ती बफेलो न्यूयॉर्कमध्ये आपल्या कुटुंबासोबत सुट्ट्या घालवेल ज्यावेळी मी नायका दुकानाजवळ जात होती तेव्हा तिची नजर डिस्ले विंडोत ठेवलेल्या एका सुंदर स्पॉनिश लेदर बॅगवर पडली तिने तिच्याकडे मला पाहिजेच अशा नजरेने पाहिले परंतु तिची किंमत पाहूनच तिच्या तोंडातून अरे बापरे असे शब्द बाहेर पडले ती स्वतःला म्हणणारच होती की मी इतकी महागडी बॅग कधीही विकत घेऊ शकत नाही परंतु तिला माझ्या वाक्याची आठवण झाली की कोणत्याही वाक्याचा शेवटी नकारात्मक करू नका त्याला तत्काळ बदलवून सकारात्मक करा आणि आपल्या जीवनात चमत्कार होईल बॅगकडे कडे पाहत ती पुन्हा पुटपुटली किती बॅग माझी आहे ती विक्रीसाठी आहे मी मानसिक स्वरूपात असे समजते की ती मला मिळणार आहे आणि माझे अचेतन हो मन ते निश्चित करील हे मला खात्री आहे त्याच रात्री नीना आणि तिचा प्रियकर डिनरच्या प्रसंगी भेटले त्याच्या हातात कागदात गुंडाळेला एक सुंदर गिफ्ट होतं नीनाने ते श्वास रोखत उघडलं ही तीच बॅग होती जी त्या दुपारी पाहिली होती आणि स्वतःची समजली होती तिने स्वतःच्या मनाला तसं सांगितलं होतं अशा रीतीने तिने ही गोष्ट आपल्या गहन मनाला म्हणजेच अचेतन मनापर्यंत पोहोचवली होती ज्याच्याकडे ती उपलब्ध करून देण्याची सोय असते नीनाने मला नंतर सांगितले की तिच्याकडे बॅग घेण्यासाठी देखील पैसे नव्हते परंतु असे असतानाही ती मिळाली आता तिच्या हे लक्षात आले की तिला धन आणि इतर गोष्टी कधीही मिळतील या सर्व गोष्टी तिला तिच्या आत असणाऱ्या शाश्वत खजिन्यातूनच मिळणार आहे अचेतन मनाची प्रतिज्ञा काही मना महिन्यांपूर्वी मला रुथ ए नावाच्या महिलेचं एक पत्र आलं जिने माझं भाषण कधीतरी ऐकलं होतं तिने आपल्या पत्रात लिहिलं होतं की मी पंच्याहत्तर वर्षांची विधवा आहे माझी मुलं मोठी झाल्यावर निघून गेली आणि एकटीच घरी राहिले मी पेन्शनवर माझे गुजराण करत होते माझे जीवन फारच उदास आणि निराशाजनक होते परंतु एक दिवशी मला मनाच्या अचेतन शक्तीवरील तुमचे भाषण आठवले आपण म्हटले होते की पुनरावृत्ती विश्वास आणि आशेच्या जोरावर आपण आपल्या इच्छा अचेतन मनापर्यंत पोहोचू शकतो मी तुमचे विचार अंमलात आणण्याचे ठरवले कारण माझ्याजवळ गमावण्यासारखे काही नव्हतं मी मनातली मनात पुनरावृत्ती करू लागले की कोणीतरी माझ्यावर प्रेम करीत आहे मी विवाहित असून माझा पती दयाळू प्रेम तसेच धार्मिक वृत्तीचा आहे मी सुरक्षित आणि सुखी आहे मी ही गोष्ट एका एक आठवड्यावर पुन्हा पुन्हा माझ्या मनाला सांगत राहिले एक दिवशी फुटपाथवरील औषधवाल्याच्या दुकानावर एका रिटायर्ड बरोबर माझी भेट झाली तो फार दयाळू समजदार आणि खूप धार्मिक देखील होता त्याने माझ्यासोबत विवाह करण्याचा प्रस्ताव ठेवला होता यावेळी आम्ही युरोपात हनीमूनवर आहोत मला हे चांगलं माहीत आहे की हे सर्व माझ्या अचेतन मनाच्या बुद्धीमुळे शक्य होऊ शकलं आणि आम्ही दोघं खूप जवळ आलो रुथने